एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आता काँग्रेसमध्ये देखील बिघाडी समोर आली आहे. काँग्रेस गुरुदास कामत काँग्रेसचे गुरुदास कामत नाराज असल्याचं समोर येत आहे. संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर गुरुदास कामत नाराज असल्याचं कळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी समोर आली आहे. त्यामुळे आता संजय निरुपम यांच्या कामावरती कार्यपद्धतीवरती गुरुदास कामत नाराज असल्याचं कळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. एकंदरीतचा आता निवडणुका आहेत आणि त्यावरच आता गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातला वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात मयांक आपले प्रतिनिधी मयांक भागवत. मयांक काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल? आता काँग्रेसमध्ये सुद्धा दुफळी निर्माण झाल्याचं कळत आहे. तन्मय, काँग्रेसमध्ये आणि खास करून मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम हे दोन गट आहेत आणि हे गट नेहमीच सत्ता संघर्षासाठी भांडत असतात. अशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी निर्माण झाली आहे. मुंबईचे अध्यक्ष म्हणून संजय निरुपम यांनी काही निर्णय घेतले, त्याचसोबत कोणत्या उमेदवाराला कोणत्या ठिकाणून उमेदवारी द्यायची, कोणाचं सिलेक्शन करायचं, कोणाचं नाही, या संदर्भामध्ये सगळ्या बैठका संजय निरुपम यांनीच घेतल्या. मात्र या सगळ्या चर्चेमध्ये गुरुदास कामत यांना डावलण्यात आलं. गुरुदास कामत यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नाही म्हणून गुरुदास कामत खासे नाराज आहेत आणि ज्या प्रकारची कार्यपद्धती संजय निरुपम सध्या अवलंबत आहेत ती कार्यपद्धती चुकीची आहे आणि ती न पटणारी असल्या कारणामुळे गुरुदास कामत यांनी आपली नाराजी वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना देखील कळवलेली आहे. नक्कीच धन्यवाद मयांक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर कुठेतरी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळेच आता गुरुदास कामत हे संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं समोर येत आहे. काँग्रेसच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये ही दुफळी माजल्याचं समोर येत आहे. मग ती कुठल्या कार्यकर्त्यांना पद द्यायचं असेल कुठल्याही कामामध्ये हे गुरुदास कामत यांना डावलण्यात येतं आणि म्हणूनच असा आरोप आता कामत यांनी केला आहे. त्यामुळेच आता संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यात कार्यपद्धतीवर नाराजगी व्यक्त करण्यात येते आहे.